जत येथे बाळासाहेबांची शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन। जतच्या विस्तारित महिसा योजनेचे उर्वरित टेंडर व रोजगार मेळावा लवकरच। उद्योगमंत्री उदय सावंत। पाहुणा लग्न बस्ता काढायचा तर रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा लग्न बस्ता व आहेरासाठी प्रसिद्ध ठिकाण। लग्नाचे शालू व सूट शेरवानी भरपूर व्हरायटी मध्ये। कांजीवरम, बनारसी, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीज उपलब्ध। होलसेल पेक्षाही कमी किमतीत। नवरदेव कलेक्शन स्वतंत्र विभाग। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट पॅन्ट, नवरदेवासाठी खास कलेक्शन। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। आहेरासाठी जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। आहेरी साड्या, शर्ट पॅन्ट जोडी, टॉवेल टोपी, फेटा होलसेल दरात उपलब्ध। सोबतच खरेदीवर आकर्षक गिफ्ट। सीमा भागातील युवकांना न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी घेतली आहे। निपाणी भागात रोजगार मेळावा घेऊन सुमारे 1100 युवक युवतींना नोकरी उपलब्ध करून दिली आहे। जतमध्ये पुढील महिन्यात लवकरच रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे। तसेच विस्तारित महिसाळ योजनेचे उर्वरित टेंडर लवकरच काढण्यात येणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सावंत यांनी केली आहे। आणि भविष्यात जतमध्ये काय सांगलीत प्रवेश केला की सांगलीत प्रवेश केल्यापासून सांगली सोडेपर्यंत आता तुम्हीच गाडीमध्ये असणार हा देखील शब्द देतो। पण एक तुम्ही सांगितलेली गोष्ट खरी आहे की आपण सगळ्यांनी एकत्र काम करणं गरजेचं आहे। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे। त्या जयंतीच्या निमित्तानं महाराजांना अभिवादन करत असताना आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बाब देखील आहे की शिवसेना कोणाची हा एक प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर आणि सर्वसामान्य शिवसैनिकांसमोर निर्माण झाला होता। त्याच्यावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं की शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची आहे आणि ती एकनाथ शिंदेची आहे। आणि धनुष्यबाण निशाणी घेऊनच आता आपल्याला लढायचं आहे। त्याच्यावर मला असं वाटतं की बाकीच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळालेला आहे। आज मला योगेश जानकरांचं मनापासून कौतुक करायचं, त्यांचं अभिनंदन देखील करायचं आहे की एखाद्या तालुक्याचा एखाद्या विभागाचा संपर्क प्रमुख कसा असावा तर तो योगेश जानकरांसारखा असावा। योगेश जानकरजी आता खरं तर तुम्ही जगचं संपर्क प्रमुख पद घेतलंय पण मला असं वाटतं की तुम्ही रत्नागिरीचं पण संपर्क प्रमुख पद घ्या। पण मला भीती आहे तिकडे इच्छुक व्हाल म्हणून मी तुम्हाला तिकडे नेत नाही। पण चांगलं काम करणं, विकासाला निधी आणून देणं आणि कुठचंही राजकारण न करता आपल्या सोबतचे शिवसैनिक आहेत, जे शिंदे साहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत, याला एक संघपणानं पुढे घेऊन जाणं हे अतिशय उपयुक्त काम शिंदे साहेबांसाठी आपण करताय त्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच कौतुक आहे। 81 पैकी आज कदाचित 21-22 सरपंच निवडून आले असतील, जगताप साहेब भाजपचे देखील निवडून आले असतील, पण भविष्यामध्ये माझ्या गाडीत बसलेला आमदार पदा बसणार नाही याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घेऊन घेतली पाहिजे। लोकशाहीच्या माध्यमातून ते निवडूनच आले नाही की विषयच संपला, त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे। आज सांगली जिल्हा असेल आणि सांगली जिल्ह्यातला जत तालुका असेल, या जत तालुक्याची नळपाणी योजना ही कदाचित 2 टप्प्यामध्ये झाली असेल, पण मी आपल्याला शब्द देतो, गोपीजी तुम्हाला देखील शब्द देतो, शिंदेजीला देखील देतो, उदाहरणा देखील देतो आणि माझे आमदार जगताप साहेबांना देखील देतो, तसं मागे येऊन 4 दिवसामध्ये करून देतो म्हणून सांगितलं होतं, तसंच पुन्हा एकदा शब्द देतो की 900 कोटीचं उरलेल्या कामाचं टेंडर देखील येत्या काही दिवसामध्ये प्रसिद्ध केलं जाईल आणि ते काम देखील केलं जाईल। आणि शेवटी सीमा भागातले देखील लोकही आपली लोक आहेत, महाराष्ट्रातली लोक आहेत आणि त्यांची भावना विकास झाला नाही म्हणून आम्ही तिकडे जातो अशी होऊ नये याची पूर्ण दक्षता माननीय एकनाथ शिंदे साहेब घेत आहेत। आणि म्हणून मी एकनाथ शिंदे साहेबांचा उल्लेख करत असताना, जगताप साहेब त्यांचा उल्लेख करत असताना, काही लोक कार्यसम्राट करतात, विकास पुरुष करतात, पण मी त्यांचा उल्लेख करत असताना संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करतो, भावना प्रधान म्हणून उल्लेख करतो।
याचं कारण संवेदना काय असते ते मुख्यमंत्र्यांकडे शिकली पाहिजे. समोरच्या भावनेची कदर कशी करायची हे एकनाथ शिंदे साहेबांकडनं शिकलं पाहिजे आणि विकासाचा वेग कसा ठेवायचा हे देवेंद्रजींकडनं शिकलं पाहिजे. म्हणून या दोघांचं जे सरकार आहे शिंदे फडणवीस सरकार जे आहे ते जत तालुक्याचा उद्धार केल्याशिवाय विकासात्मक उद्धार केल्याशिवाय गप्प बसणार नाही हे सांगण्यासाठी आज शिवजयंतीच्या निमित्तानं मी तुमच्या संपूर्ण परिसरामध्ये आलेलो आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जयंती मोठ्या उत्साहामध्ये धामधूममध्ये सुरू आहे. मी इकडे येताना निपाणीला होतो, निपाणीच्या एका कार्यक्रमाला होतो. निपाणीमध्ये देखील 3,500 सीमा भागातल्या मुलांना नोकरी देण्यासाठी रोजगार मिळावा आम्ही घेतलेला होता. यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर रोजगार मिळावा योजनेची पहिल्यांदा झाला तो शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये झाला आणि एका दिवसात मी आता येताना माहिती घेतली एका दिवसात फक्त सीमा भागातल्या 1,100 लोकांना आपण नोकरी देऊ शकलो हे शिंदे फडणवीस सरकारचं काम आहे. आणि योगेशजी तुम्हाला देखील मला विनंती करायची आहे की जसा आपण रोजगार मिळावा त्या भागामध्ये घेतला तसाच रोजगार मिळावा आपण या परिसरामध्ये घ्यावा आणि त्या दिवशी देखील किमान 500 ते 1,000 मुलांना आणि मुलींना नोकरी दिल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. शेवटी तरुणाईच्या हाताला काम मिळायला पाहिजे, त्यांना रोजगार मिळायला पाहिजे, ते स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. शेवटी पक्षासाठी कार्यकर्ते काम करतच असतात पण त्यांच्या खिशामध्ये देखील त्यांच्या मेहनतीचे जर पैसे आले तर ते सुखानं आणि समाधानानं पक्षाचं काम करतात. आणि म्हणून कुठचे तरी कामातले 10% घ्या, कामातले 5% घ्या असे पूर्वीचे लोक जे काही सांगत होते तसं मी काही सांगणार नाही. परंतु इथे कष्ट करा, स्वतःचे पैसे कमवा आणि मग आमच्या पक्षासाठी काम करा हे मात्र मी प्रामाणिकपणानं सांगू शकतो. आणि त्यासाठी येत्या 2 महिन्यामध्ये या भागामध्ये देखील रोजगार मेळाव्याचं आयोजन हे प्रामाणिकपणानं आम्ही सगळे मिळून करू हे उद्योगमंत्री या नात्यानं मी आपल्याला अभिवाचन देतो. जत येथे बाळासाहेबांची शिवसेना संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यात डफळापूरचे सरपंच सुभाष गायकवाड, मनसेचे मिलिंद टोणे, माजी सरपंच निवृत्ती शिंदे, सुनील पोद्दार, रासपचे मारुती सरगर, महबूब शेख यांच्यासह 21 गावचे सरपंच व पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेश केला. चौकेशा दाटे जत. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा,